अमळनेर शहरातील ढेकुसीम रोड परिसरातील एक किराणा दुकान फोडून जणू चोरट्यांनी परत पोलिसांना आव्हान दिले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यावर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे. अमळनेर शहरात सध्या चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले असून शहरातील ढेकुसीम रोडवरील काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्या निवासस्थानासमोरील उदय किराणा दुकान रात्री चोरट्यांनी फोडलं. त्यात चोरट्यांनी 3000 रुपयाचा माल लंपास केला. त्या रस्त्यावर नेहमी पोलिसांची ये जा सुरू असते. नेहमी वर्दळीच्या या रस्त्यावरील दुकानाला चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असल्याने पोलिसांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे दुकान 6 महिन्यांपूर्वी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता, तरीही या दुकानाच्या मालकाने CCTV कॅमेरा बसवला नसल्याचे समजते. याबाबत उदय किराणा दुकानाच्या मालकाने पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. आता पोलीस या चोरीचा तपास किती दिवसात लावतात याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. काय झालं काल तुमच्या दुकानाचं? काय काल रात्री मी दुकान बंद करून गेलो रात्री 9:30 वाजता. त्यानंतर रात्री मला दुकान मालकांचा आमच्या घर मालकांचा फोन आला की तुमच्या दुकानाचं शटर उघडं आहे बुवा. तर मी इथं आले असता आपले विजय पाटील म्हणून आपले हे व्यक्ती, त्यांनी मला सांगितलं की इथं 3 लोक उभे होते आणि एक व्यक्ती दुकानातून बाहेर निघाला. तर मी एकदम गाडी थांबवली बुवा आणि घरमालकांना फोन केला. घरमालकांनी मग मला फोन केला, मग मी घरून इथं आलो. तर दुकानाचे शटर डायरेक्ट उघडं होतं, त्यामीने त्यांना दोन्हीकडून उचकवलेलं होतं. आणि दुकानात आलो तर दुकानातली जी कॅश वगैरे होती किती कॅश 2500 रुपये आणि बाकीचं काही सामान तर काही आता समजत नाही काय काय गेलेलं आहे. रात्री 2 वाजेदरम्यान झालेलं आहे ते. रात्री 2:00 दरम्यान? हां. अच्छा, त्यावेळेस तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं? हां, त्या विजय पाटलांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं आणि त्यानंतर पोलीस गाडी पण आली होती. पोलिसांनी चौकशी केली इकडे तिकडे पण काही कोणी आले. रात्री आले होते का सकाळी आले? पोलीस रात्री पण आले होते आणि सकाळी वाघ साहेब आले, त्यांनी बघितलं. त्यानंतर पोलिसांना पाठवलं, ते बोलले की तुम्ही या माझ्याकडे, तिथं कंप्लेंट नोंदवा. आता म्हटलं जाऊ कंप्लेंट नोंदवू. कंप्लेंट तुम्ही नोंदवली नाही अजून? नाही, अजून तर काही नोंदवली नाही. बरं, त्याच्यामुळे पंचनामा झाला नसेल? नाही. तर काय तुम्हाला काय म्हणायचं? या ज्या चोऱ्या होत आहेत, चोऱ्या 6 महिन्यात 2 माझ्याकडे चोरी झाली. पहिल्यांदा पण कंप्लेंट केलेली, त्याच्याबद्दल पण काही माझ्याकडे काही पोलीस आले नाहीत किंवा काही चौकशी झाली नाही. आणि आता परत दुसऱ्यांदा त्याच शटरने तेच परत, त्याबद्दल काय बोलायचं आता तुम्हीच समजा. अच्छा, असं तुम्हाला म्हणायचं आहे की पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे रात्रीची? तर वाढवलीच पाहिजे ना, कारण की आता हा मेन रोड आहे, पोलीस स्टेशन याच रस्त्याला आहे. तरी सुद्धा या रस्त्याला सर्वात जास्त चोऱ्या होत आहेत. म्हणजे मागच्या वेळी जेव्हा माझ्याकडे चोरी झाली तेव्हा याच कॉलनीत 4 ठिकाणी घरफोडी झाली होती. म्हणजे चोऱ्या झाल्या होत्या, कोणाचे मोबाईल चोरले गेले, कोणाचे पाकिटं चोरले गेले.